ज्या टायमाला काशीगावात आपली बैठक होती त्या टायमाला आदरणीय आमची संस्था व्हाईस चेअरमन आदरणीय बाळासाहेब देशमुख यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तसेच विठ्ठल सहकारीचे संचालक काकासाहेब देशमुख यांची पण आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून ह्या नेते मंडळीने आदरणीय सहकार शिवण आदरणीय दादांना चांगलं सहकार्य तालुक्याची मोठ बांधण्याचं सहकार्य त्या गावातून घडलं आहे. म्हणून त्या गावात आज राष्ट्रवादीची बैठक होती. खऱ्या अर्थानं बऱ्याच जणांना माझ्या अगोदर भाषण झालं. आदरणीय दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळं आपण आता सगळ्यांवरून पाठीमागं काय घडलंय हे काढत बसण्यापेक्षा आदरणीय राज्याचे देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब, राज्याचे नेते आदरणीय अजितदादा त्यांच्या विचारांशी आपण सर्वजण बांधील आहोत. कारण ग्रामीण भाग म्हणलं आणि आपण कुठलंही काम सर्वसामान्य कार्यकर्ता जरी काम घेऊन गेला तर त्यांना त्या नेते मंडळीला काय काम आहे, ते कार्यकर्त्याचं काय काम आहे हे त्या नेते मंडळीला समजतं. आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाची आपली जी वाटचाल आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू. म्हणून ज्या ज्या टायमाला आदरणीय पवारसाहेब देशाचे कृषी मंत्री होते त्या टायमाला सगळ्यात जास्त आपल्याला फळबागाला चांगला निधी, शेततळ्यासारखी योजना या सगळ्या ग्रामीण भागातला पूरक असणारे सर्वसामान्य जनतेला सहकार्य करण्याची भूमिका त्या टायमाला आदरणीय पवारसाहेबांनी पार पाडली. आणि म्हणून आज आपण जे बघतोय आज पंढरपूर तालुक्याचं जर अर्थकारण कशामुळे चालतंय, जवळजवळ 90% बागायती एरिया पंढरपूर तालुक्यातला आहे. आणि म्हणून दादांनी आणि आदरणीय पवारसाहेबांनी ज्या संस्था किंवा ज्या शेतकऱ्याला मदत केली त्या मदतीमुळं आज आपल्या जिल्ह्याचा आणि पंढरपूर तालुक्याचं अर्थकारण त्याच्यामुळं चालतंय. आणि म्हणून मग द्राक्षेची बाग असेल, डाळिंबाची बाग असेल, ऊस पीक असेल, इतर कुठलंही धान्य असलं तिथं सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पाठीमाग सरकार म्हणून केंद्र सरकार म्हणून ठामपणानं पाठीमाग उभा राहण्याची भूमिका त्या माध्यमातून केली. आज खऱ्या अर्थानं हरित क्रांती आपल्या ग्रामीण भागात बघायला मिळते. कारण शेततळ्यासारखी योजना आदरणीय पवारसाहेबांनी राबवली आणि त्याच्यामुळं आज काशीगावात जर आपण बघायला गेलो तर हजारो एकर द्राक्षे आज आपल्याला त्या तालुक्यात प्राधान्यानं काशीगावात आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून त्या क्वालिटीची द्राक्षे आज इथली द्राक्षे सुद्धा एक चांगल्या क्वालिटीची द्राक्षे म्हणून एक्सपोर्ट प्राधान्यानं होती. बेदाणा सुद्धा त्याच पद्धतीने होतो. डाळिंब सुद्धा आज डाळिंब 50-50 रुपये 60-60 रुपये किलो आज डाळिंब वितरण चाललेलं आहे. आणि हे जर सगळं श्रेय तुम्ही करताय, शेतकरी करतोय त्याबद्दल दुमत नाही, पण याचं सगळं श्रेय आदरणीय पवारसाहेब आणि अजितदादांना जातं. कारण आज ज्या ज्या टायमाला योजना त्यांनी राबवल्या, आपल्याला डाळिंब लावायसाठी सपोर्ट केला केंद्र आणि राज्य सरकार, खड्डा पाडायला त्या डाळिंबाला रोपाला अनुदान द्यायला, खड्डा पाडायला अनुदान, शेततळ्याला अनुदान, ही सगळी गोष्ट आदरणीय पवारसाहेब आणि अजितदादांमुळे झाली. आणि म्हणून त्यांच्या विचाराशी आपण सर्वांनी मिळून बांधित राहिलं पाहिजे. अलीकड राजकीय काय होतंय आमच्यात, आता आपल्यात काय व्हायला लागलंय, आपणच काय करतोय आपल्या आपल्या परिवाराचे आणि आपल्या नेते मंडळीचे आपणच माप काढतोय. आणि ते कुठे तर आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. कारण इथं आपला विरोधक कोण आहे, परिचारक आणि कंपनी हे आपले विरोधक आहे. आणि त्याच्यावर कोणच काय बोलत नाही हेच वाईट वाटतं. कल्याणराव काळे कुठे जो आपला किती वाजता गेला, काय केलं, कोणाच्या अजितदादा गाठ पडली का नाही, भगीरथ पालखी कुठे फिरतोय, ही सीसीटीव्ही दीपका बदले आमच्यावर आहे. आता तुमचाही फोन चालू आहे, फोन लावकडे सीसीटीव्ही लावकड काम झाले. आम्हाला कसं म्हणजे बायकोची जेवढी नजर राहत नाही तेवढी कार्यकर्त्याची नजर आमच्यावर लागते. आणि तशी काही लपडी प्रेम असू द्या हो, प्रेम असू द्या, पण चर्चेलाही जास्त होते. आणि म्हणून मग ह्याच कारखान्यानं दर दिला नाही, त्याच कारखान्यानं दर दिला नाही, सगळे जे परिचारकांचे कारखाने आहेत त्याची कम आपण निघत नाही, त्याचा दर दिला जात नाही किंवा सांगितलं जात नाही. म्हणजे मी कुणावर उद्देशून बोलत नाही. परिस्थिती साखर कारखानदारीची सगळ्या जिल्ह्याची नाही, महाराष्ट्रात साखर कारखानदारी अडचणीत होती आणि त्याच्यामुळं थोडी साखरेचं धोरण आपल्या अडचणीत आलं.
कारण आम्ही सगळ्यांनी कारखाने वाढवले, मॉडिफिकेशन केले आणि तुमचा ऊस लवकर जावा, तुमचं खोडवं लवकर जावा, 265 कोण नेत नाही म्हणून आपल्या शेतकऱ्याला प्राधान्य मिळावं म्हणून बंग भारतमान असतील, मी असेल, भीमा कारखाना असेल, आम्ही सगळं मॉडिफिकेशन केलं. आणि मग आमच्या दुर्दैवाने म्हणा, तुमच्या दुर्दैवाने म्हणत नाही, नशिबाने साथ दिली नाही, नेमकं दुष्काळात गावलो आणि ते होरपडून बाग उलट पालत सगळीकडे बाजून मिसळून निघालो आहे. त्यातून आम्हाला शेतकऱ्याचे पैसे बुडावे, शेतकऱ्याचे पैसे नाही मिळवत अशा मानसिकतेचा आम्ही नाही. आमची बाप जगण्याची इस्टेट किंवा आम्ही सगळी घाण ठेवून शेतकऱ्याचे पैसे देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. मित्र दुसऱ्यासारखं मोठं बोलत नाही. आणि म्हणून आम्हाला, मला सांगायचं एवढं आहे, कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याची चर्चा करणं थोडं सोडा. राष्ट्रवादी काय झाले, नेते कमी झाले आणि कारभारी लय झाले आणि त्याच्यामुळं सगळी प्रत्येक जण कुठल्या कुठल्या नेत्याला चिटकून आहे. आणि त्यामुळं जर आचार्य ज्या झालं जसा स्वयंपाक बिघडतो काका, तसा गोठा आपला व्हायला लागलेला आहे. आणि मग ह्याला काय काका आणि दीपक आबा दोषी नाहीत, आपणच दोषी आहे. आणि त्याच्यामुळं आपण कोण काय करतोय बघत बसण्यापेक्षा आपले हेतू मान्य करा. आपण आपण काय आपलं चित्र स्पष्ट करा. आपले आपलं स्वप्न पाहिजे. ठीक आहे, मागच्या वेळीची निवडणूक नाना गेल्यामुळं थोड्या मतात भगीरथचा पराभव झाला. आपण त्यात सगळेजण प्रयत्न चांगल्या पद्धतीने केला. थोड्या अडचणी झाल्या, ठीक आहे, आता मगाशी सुभाषदादांनी उल्लेख केला, तिथे परत तुमचा डबडबड बोलून मी ती वेळ घेत नाही. पण भविष्यात आपण कुठं तर आता ते विसरून पुढे जाऊया. म्हणजे आपण आता भगीरथ आपण सगळे मिळून राष्ट्रवादीचा परत आपल्याला सगळ्याला मोळी चांगल्या पद्धतीने बांधावं लागेल. कारण इथं पत्रकार बांधव आहे, त्यांनाही वाटतंय आणि तुमच्यापेक्षा विरोध स्ट्रॉंग पाहिजे हे पुढच्या पार्टीतल्या कार्यकर्त्याला नेते मंडळीला सुद्धा वाटतंय. कारण विरोध स्ट्रॉंग नसला तर त्यांचं पण हात पत्र खाणार नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून कोणाची मापन न काढता जसं आपल्याला पक्षाचा आदेश येईल त्या पद्धतीने जर आपण काम करत गेलो तर नक्कीच त्याच्या माध्यमातून तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत ते काम पोहोचवण्याची जबाबदारी आपल्याला पार पाडायला लागणार. आज आपण बघितलं, आज मी अध्यक्ष आहेत, अध्यक्ष महोदय आहेत, उपाध्यक्ष आहेत, यांनाही सांगतो मध्ये आता एमएसीबीनं भूमिका शेतकऱ्याच्या बाजूने म्हणजे शेतकऱ्याच्या विरोधात घेतली. मी काय एमएसीबीला विरोध करतोय असं नाही, पण एकदम त्या शेतकऱ्याला अजिबात ऐकायचं नाही, त्या सांगायचं नाही, डायरेक्ट डीपीज बंद करायचे, डायरेक्ट एमएसी ट्रान्सफॉर्मर बंद, सबस्टेशन बंदच बंद करायचं, ही कुठनं मक्तेदारी लागून गेली. काय करा, आम्ही काय पैसे तुमचं लाईट बिल सगळ्याच, शेतकरी काय कोणाचे पैसे बुडवत नाही, सगळेच आम्ही देतोय. म्हणून त्या थोड्या टप्प्याटप्प्यानं आता पाऊस जरा पडला, कॅनलला पाणी आलं म्हणून बरं झालं, नाहीतर आपली अडचण पाहायला होती. सारखे फोन आम्हाला ये लागले, आम्ही एमएसीबीला फोन करायला लागलो आणि त्यांनी काय केलं, सबस्टेशन बद्दल लाईट बंद केली. हे काय बरोबर नाही. त्या माणसाला एकदा दोनदा त्यांना सांगितलं पाहिजे. समजा माझ्याकडे 10,000 लाईट बिल असलं तर 2,000 यावेळेस भरत असला तर एक 2 महिने 4 महिने त्याला मुदत दिली पाहिजे. बिल पण वसूल झालं पाहिजे. शेतकऱ्याचं जाऊन मी वसूल करणार इतका भाडीची, मग हे पण हे बरोबर नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी थोडा मार्ग आपल्याला नेते मंडळी दीपक आबा आहेत, काकासाहेब साठे साहेब आहेत, आपण सगळ्या या अधिकाऱ्यांना थोडं वरच्या लेवलला सुद्धा सांगावं. परवा दिवशी मी अजितदादांच्या माध्यमातून या कारखान्या कामाच्या निमित्तानं दररोज अजितदादांजवळच आहे. आणि मग ह्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगितलं, सगळा प्रयत्न केला आणि मग ह्या सगळ्या गोष्टी थोडं खाली सुद्धा त्या पद्धतीच्या सूचना आल्या पाहिजेत. कारण शेतकऱ्याच्या भयानक अडचणी आहेत. आज एकाला भाव मिळाला तर एकाला मिळत नाही, एका अडचणी आहेत, सगळ्या अडचणी वरचीवर वाढत चाललेल्या आहेत. आणि म्हणून पैसे कोणाचे, राज्याचे कुठले पैसे बुडणार नाहीत, हप्त्या हप्त्याने वसूल करायला एमएसीबीला सांगितलं तर ते एक चांगला विषय होईल. आपण राजकीय दृष्ट्यातून आपल्याला उद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आहेत, नगरपालिका आहे आणि त्याच्यासाठी आता आपल्याला गट, आपल्याला सगळे गट तट सोडून आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. कुणाच्या आपल्या गटातल्या आपल्या नेत्यात आणि आपल्या गटातच आपली एकमेकाची माफक काढतील ती कृपा करून सोडून द्या तुम्ही. आपण पुढचं काहीतरी जिल्हा परिषद कशी आपल्या ताब्यात येत नाही, पंचायत समिती कशी आपल्या ताब्यात येत नाही, हे थोडं आपल्याला बघावं लागणार. आणि नेते मंडळीने सुद्धा त्या पद्धतीने विचार करावा लागणार आहे की जे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका ज्यांना काम करतंय त्याला चांगल्या पद्धतीने वाव दिला पाहिजे. नाहीतर नेमकं बोंबलं जी विरोध करतंय ती तुमच्या जवळ येऊन बसतंय, त्यामुळं कार्यकर्त्यांचं अवघड व्हायला लागलं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी थोडा विचार करून, मी काय कुणावर वैयक्तिक कुणावर बोलत नाही, पण या सगळ्या नेते मंडळींनी चांगल्या पद विचार केला पाहिजे. कारण त्याच्यामुळं मुळी इसकडते आणि मग परत त्याचं एक काम करून ना करू द्या, त्याची चर्चा भयानक होते आणि 10 कामं केली की त्याची चर्चाच होत नाही.
मग ह्या सगळ्या गोष्टी बारीक बारीक गोष्टीवर जर आपण नेते मंडळींनी थोडं लक्ष घालणं गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात पंढरूड तालुक्यात काकासाहेब लक्ष जास्त घालणं गरजेचं आहे. नाना होते तेव्हा मुळी चांगली होती, नाना रेटून नेत होते, आता थोडी मुळी उस्कटली, आम्ही त्याला सगळेजण आपणच जबाबदार आहे. आपण त्याच्यावर न हे करता आपण कसा आपण पक्ष आपला कसा भक्कम झाला पाहिजे. आदरणीय नेते मंडळींनी एवढं मोठं सहकार्य आपल्या तालुक्याला केलेले जातात. भगीरथला सुद्धा मतदान कमी झालं नाही, कारण नानांना 75-80 हजारपर्यंत मतदान होत होत, पण भगीरथ बालकींना मतदान जवळजवळ 1,05,000 मतदान झालं. मगाशी शहराने थोडं म्हणजे ग्रामीण भाग चांगला झाला, शहरात थोडं नियोजन बिघडलं आणि म्हणून त्यामुळे थोडा पराभव थोड्या मतात झाला. पण आता त्याचा राग आपल्याला सगळ्याला आला पाहिजे आणि आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका या सगळ्या निवडणुका जिंकून आपल्याला राष्ट्रवादीच्या ताब्यात आणल्या पाहिजेत, हीच खूणगाठ मानली पाहिजे आणि हाच आदेश पक्षाचा म्हणून आपण सर्वजण मिळून कामाला लागूया एवढीच विनंती या निमित्तानं करतो. आपण सर्वांनी बोलण्याची संधी दिली आणि नेते मंडळींनी उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल